भगवान कहेंगे ओके आपको सब कुछ समझकर मैं आज क्लास शुरू कर रही हूँ ओके कल की क्लास में क्या हुआ था हम वाक्य रचना के बारे में सीखे है ना आपको वाक्य रचना के लिए समझ गई हूँ मैं ओके कल की क्लास आप पढ़े और देखे ओके आज हम क्लास सीखना है आपको थोड़ा पता है मगर आपको ये लेसन पता है यू नो ये लेसन बट आज थोड़ा सा अलग सा मैं समझाने जा रही हूँ ओके वातावरण में हम सब कुछ हम ना फॉर है ना अभी क्या क्या आवश्यक है कपड़े आवश्यक है जिंदगी करने के लिए कपड़े आहार पानी ये तो बहुत जरूरी है ना खाने के लिए फूड होना चाहिए और पहनने के लिए वेयर करने के लिए कपड़े होना रहने के लिए घर पीने के लिए पानी और वातावरण में आने वाला धूप और हाँ दिन रात हवा ये तो बहुत जरूरी है ये सब जरूरत है पर हम ये सब को सेव करना बहुत आवश्यक नीडेड पर थिंक क्या मतलब ये पानी आज हम पानी के बारे में थोड़ा जानकारी पाएंगे क्या है पानी के बारे में ये है जल बचाओ जीवन बचाओ जल जल बचाओ जीवन जीवन बचाओ ओके ये तो इंग्लिश में क्या होता है सेव वाटर सेव लाइफ ओके सेव वाटर किए तो जिंदगी भी सेव हो जाए ओके चिल्ड्रन हम जल को कैसे कैसे बचा सकते फर्स्ट वन खुला मत छोड़ नेक्स्ट वन है जल चाहे
जब चाहे नहाओ मगर बेकार ना पानी बहाओ। बेकार बेकार ना पानी ना छोड़ना बहाओ। सेकेंड वर्ड हुआ। नेक्स्ट थर्ड वर्ड क्या है देखो, जब हो जरूरत चलाओ नहीं बंद करना उसे बोलना मत। आंख नल बंद करना ना बोलो, बंद करने का ना बोलो। थर्ड वर्ड ಬೇಕಾರವಾಗಿ ಹರಿಯಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಡ್ರಿ।
ನಾವು ಟ್ಯಾಬ್ ಓಪನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ, ಬೇಸಿ ಬೇಸಿದೆ ಆರಾಮ ಬಕೆಟ್ ನೀರು ಹಿಡ್ಕೊಂತೀವಿ, ಶವರ್ ಇರತ್ತೆ ಆರಾಮ ಸಾಬೂನು ಹಚ್ಕೊಂತಾ ನೀರು ಮಾಡ್ಕೊತಾ ಮೈ ತಿಕ್ತಾ ನೀರು ವೇಸ್ಟ್ ಆಗ್ತಾನೆ ಇರತ್ತೆ, ನಿಮ್ಮ ಪಾಡಿನ ಹಾಡಿಡ್ತಾ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಥರ ಒಂದು ಬಕೆಟಿಗೆ ನೀರು ಹಾಕ್ಕೊಳ್ರಿ, ನೀವು ಸೋಪ್ ಎಲ್ಲ ಹಚ್ಕೊಂಡು ಸ್ನಾನ ಮಾಡುವಾಗ ಬಿಂದಿ ನೀರು ತೊಗೊಂಡು ಹಾಕ್ಕೊಳ್ರಿ, ಇಲ್ಲ ಟ್ಯಾಬ್ನ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಶವರ್ ಇದೆ. ಈ ಥರ ಮಾಡಿದಾಗ ನಮಗೆ ನೀರು ಬೇಜಾನ್ ಬೇಯುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ. ಜಬ್ ಚಾಹೇ ನಾ ಹೋ, ಯಾವಾಗ ಬೇಕಾದ್ರೂ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತೀನಿ, ಮಗರ್ ಆದರೆ ಬೇಕಾದ ನಾ ಪಾನಿ ಬಹಾವ್, ಆದರೆ ಬೇಕಾರವಾಗಿ ವೇಸ್ಟ್ ಆಗಿ ಬೇಡವಾಗಿ ನೀರನ್ನ ಹರಿಸ್ಬೇಡ್ರಿ. ವಾಟ್ ವೇ ವೇ ಯು ವಾಶ್, ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ, ಬಟ್ ಡು ನಾಟ್ ವೇಸ್ಟ್ ವಾಟರ್, ನೀರನ್ನ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ. ಥರ್ಡ್ ಪಾಯಿಂಟ್ ಯಾರೇ ನಲ್ ಬಲ್ಕರ್ನ ನಾ ಬುಲ್ನ ಬುಲೋ ಜರೂರತ್ ಚಲಾವ ನಲ್ ಬಲ್ಕರ್ನ ಸೇ ಬುಲೋ ಮಾತು. ಓಪನ್ ಟ್ಯಾಪ್ ವೆನ್ ವಿ ಆರ್ ನೀಡೆಡ್ ಅಂಡ್ ಡು ನಾಟ್ ಫಾರ್ಗೆಟ್ ಟು ಕ್ಲೋಸ್ ಇಟ್. ಓಕೆ, ನಿಮ್ಗು ಸಮಜ್ನೆಯ, ಯಾವಾಗಾದ್ರೂ ನೀವು ಓಪನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ ನಲ್ಲನ್ನು, ಆದರೆ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮರಿಬೇಡಿ. ನೀವೇನು ಮಾಡಿದ್ರಾ, ಬಚ್ಚನ ಮನೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಟ್ಯಾಬ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕಾಲು ತೊಳಿದ್ರೆ ಮುಖ ತೊಳಿದ್ರೆ ನೆನ್ನೆ ಬಂದ್ ಮಾಡೋದೇ ಇಲ್ಲ, ವಾಪಸ್ ಬಂದ್ರ ಬಾತ್ರೂಮ್ ವಾಶ್ರೂಮಿಗೆ ಹೋಗ್ತೀರ ಅಲ್ಲೂ ಹಾಗೆ ಬಂದ್ ಮಾಡೋಲ್ಲ, ಶವರ್ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಟಪ್ಪಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ತಾ ಮಾಡಿ ಬರ್ತೀರ. ಆ ಥರ ಮಾಡಿದಾಗ ನಿಮಗೆ ವೇಸ್ಟ್ ಆಗಿ ಗೊತ್ತೇ ಆಗಲ್ಲ. ನಮ್ಮನೇಲಿ ವೇಸ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಸಿಂಗಿಂಗ್ ಸಹ ನೀರಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಕರೆಂಟ್ ಹಾಕ್ತೀವಿ, ಕರೆಂಟ್ ವೇಸ್ಟ್, ನೀರು ವೇಸ್ಟ್, ಎಲ್ಲ ವೇಸ್ಟ್, ಹೌದಾ, ತುಂಬ ಸಮಯನೇ ವೇಸ್ಟ್. ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳು ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಟ್ಯಾಬ್ನ ಬಂದ್ ಓಪನ್ ಮಾಡ್ಕೊಂತೀವಿ, ಇಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮರಿಬಾರ್ದು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಷ್ಟು ಆರು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲವೋ ಕೇವಲ ಒಂದು
बाहर करो, नहीं ठीक है हम करते रहोगा टैब ये बता रहे थे टैब में बन रहा है यार अब नीर उपनी का इतना चल बढ़ता रहा हूँ मैं मारे मार ले दे रहा था कुछ ज़्यादा वेश करते हैं इधर देवो मारा करते ने नीर वो निम्मा माने ये विशिष्ट आवश्यक वाले इम्पोर्टेंस पड़ते रहो आधे के नूर पड़ता है कि वाटर के इम्पोर्टेंट पड़ने को नीर लगे ना वो बदबू इतना नीर नंता आवश्यक वाले देखो पानी चा होना चाहिए जिंदगी के लिए कितना आवश्यक है फूड कितना होना आवश्यक है कपड़े कितना आवश्यक है इतना ही आवश्यक हवा कितना आवश्यक है इतना ही आवश्यक हमें पानी आवश्यक कुछ काम करने के लिए हमें पानी के बिना नहीं होगा इसलिए चिल्ड्रंस हमें पानी का जरूरत है नीरिन आवश्यकता इदे आवश्यकते तक हागे नावु नीरन सेव माडबेकु प्रति ओंदु मगु ओंदु बाटलि नीरु वेस्ट माडदे कुडिद्रे अदु नम्म देहक्के ओळ्ळेदु आमेले नीरिन उपयोगन नावु माड्कोळ्ळोणा ओके चिल्ड्रंस